आपण या ठिकाणी एक छोटा प्रयोग पुन्हा करणार आहोत. या प्रयोगासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी या ठिकाणी अगोदर तुम्हाला सांगतो. एक कुकर, त्यानंतर बर्नर स्टोव किंवा त्याला गॅस आपण म्हणू, एक गॅस थोडा वेळ आपल्याला लागणार आहे. त्याची उष्णता देण्यासाठी आपल्याला उपयोग होईल. या गॅस वर आपल्याला हे कुकर ठेवायचं आहे. आणि कुकर ठेवताना मात्र आपल्याला काळजी अशी घ्यायची की या कुकरला असणारी जी शिटी आहे झाकणाला, ती शिटी आपण काढून घेऊ. आणि या कुकरमध्ये आपल्याला 1 लिटर पाणी टाकायचं आहे. मी या ठिकाणी जे माझ्याजवळ पाणी आहे हे 1 लिटर पाणी मी या कुकरमध्ये टाकत आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे झाकण कुकरचं लावून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून झाल्यानंतर आपण हा गॅस आता सुरू करूया आणि या ठिकाणी काय बदल होतो ते या ठिकाणी पाहू. ठीक आहे, मी या ठिकाणी गॅस सुरू करतोय. मित्रांनो, गॅस सुरू झालेला आहे. आता थोड्या वेळानंतर काय होईल, या ठिकाणी हे पाणी गरम व्हायला सुरुवात होईल आणि बघू आपण काय बदल होतोय. याला आपण उष्णता देत आहोत. गॅसचं झाकण बंद केलेलं आहे. त्या गॅसच्या झाकणाची शिटी पण आपण काढून घेतलेली आहे. आणि आता हे करत असताना काय बदल होतोय ते आपण बघूया. पाणी गरम होण्यासाठी वेळ लागू शकतो आपल्याला 5 मिनिट किंवा बराच वेळ लागेल. त्यानंतर पुन्हा एक मी साहित्य सोबत ठेवलेलं आहे, ते म्हणजे दुसऱ्या कुकरचं एक झाकण आहे. ते झाकण मी पुन्हा एक साहित्य म्हणून या ठिकाणी प्रयोगामध्ये वापरणार आहे. बघू आपण काय होतंय ते. त्या शिटीकडे आपण बघत, शिटीचं जे जिथे झाकण लावतो आपण, शिटी ज्या ठिकाणी बसवतो या झाकणावर, त्या ठिकाणी त्याला एक छिद्र आहे. बघा, त्या छिद्राजवळ आपण निरीक्षण करूया. यामध्ये पाणी आहे कुकरमध्ये आणि पाणी आता हे गरम होत आहे. ज्या पद्धतीने हे कुकरमध्ये पाणी गरम होत आहे त्याच पद्धतीने समुद्रामध्ये नदीमध्ये पण पाणी असतं मित्रांनो. आणि हे पाणी आता जसं गॅसचा उपयोग करून आपण गरम करत आहोत, तसं नदीतलं समुद्रातलं जे पाणी आहे ते पाणी सुद्धा सूर्याच्या जे उष्णतेमुळे गरम होत असतं. सूर्याची उष्णता जी आहे ती या पाण्याला गरम करण्याचं काम करत असते आणि त्या उष्णतेमुळे या ठिकाणी त्या पाण्यावर जे परिणाम होतील तेच परिणाम या ठिकाणी, या ठिकाणी गॅस म्हणून जो आहे तो सूर्याचा उपयोग, सूर्य या ठिकाणी आपण समजूया, सूर्याची उष्णता आपण त्याला देतोय असं या ठिकाणी गृहीत धरूया. आणि हे पाणी गरम केलं जात आहे. आता या ठिकाणी पाणी गरम झाल्यानंतर काय होतंय बघू आपण. थोड्या वेळात पाणी गरम व्हायला सुरुवात झाली आहे. बघा या ठिकाणी वाप यायला सुरुवात झालेली आहे शिटी मधून. आणि ही जी वाप आहे मी आता या झाकणावर अडकवण्याचा प्रयत्न करतो. हिला हे झाकण जे आहे ते थंड आहे. या थंड झाकणावर त्याचा आपण या ठिकाणी त्या वाफेला घेण्याचा प्रयत्न करू. बघा तुम्हाला काय दिसत आहे. आता ही जी वाप होती या ठिकाणी या थंड झाकणाला तिचा धक्का लागल्यामुळे काय होत आहे, या ठिकाणी हे वाफेचं पुन्हा बघा पाण्यामध्ये रूपांतर होत आहे. बघा तुम्ही या ठिकाणी झाकणावरनं तुम्हाला पाणी पडताना दिसत असेल. दिसतंय बघा. 2 मिनिट इकडे लक्ष असू द्या. पुन्हा मी चालू ठेवतोय वाप या झाकणावर ठेवून. बघा दिसतंय तुम्हाला थेंब पडताना. ही जी वाप आहे त्या वाफेला थंड झाकणाचा स्पर्श झाल्यामुळे या ठिकाणी झाकणाजवळून या ठिकाणी आपल्याला थंड पाणी, ही जी वाप आहे तिथं पाणी होताना दिसतंय. दिसतंय का बघा. बघा या ठिकाणी हे जे वाप आहे त्या वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर हा जो प्रयोग आहे या प्रयोगातून आपल्याला हेच सांगता येईल की पाण्याची वाफ तयार होते सूर्याच्या उष्णतेमुळे. आणि या
वाफेचे पुन्हा या ठिकाणी हवेमध्ये बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता असते, ती क्षमतेपर्यंत ते बाष्प धरून ठेवतात, ही वाफ धरून ठेवली जाते आणि त्याला जेव्हा थंड हवा लागते त्यावेळेस जसं आता या ठिकाणी पाणी पडत आहे या झाकणावरनं, थंड झाकणाचा स्पर्श झाल्यामुळे या ठिकाणी जे आहे हे जे पाणी आहे ते पडताना तुम्हाला दिसत आहे, दिसतं तुम्हाला? ठीक आहे, या प्रयोगातून आपल्याला हेच सांगता येईल की वाफेला थंड हवा लागली की त्याचं काय होत असतं, पाण्यामध्ये रूपांतर होत असतं. समजलं मित्रांनो? ठीक आहे, थांबूया आपण.